बघा, 5 छेद 6 बराबर किती छेद 30 असा प्रश्न सोडवायचा कसा? मित्रांनो, 5 छेद 6 पहिला अपूर्णांक असाच मांडा. हे दोन अपूर्णांक म्हणजे 5 छेद 6 आणि प्रश्न छेद 30 हे दोन अपूर्णांक परस्परांना भागीला आहे. 5 छेद 6 हा अपूर्णांक असाच मांडा. इथं गुणिला चिन्ह या दोन अपूर्णांकाचा भागाकार म्हणजेच उलटा गुणाकार करत असताना समोरचा अपूर्णांक गुणाकार व्यस्त रूपात मांडावा लागतो. मग मांडायचा कसा? तर छेद अंशस्थानी आणि अंश छेदस्थानी. ओके, लक्ष द्या. आता 6 × 35 अंशस्थानी 5 आणि 5 उरलेत गुणिला स्वरूपात, म्हणून प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर 25 पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे.